हॅलो गाईज, तर आता मी जस्ट श्रीशाला घेऊन आले शाळेतून आणि मला एक गोष्ट दाखवायची तुम्हाला की इंस्टाग्रामवर आता ती फ्रॅश झाली आणि आता ती जेवणार आहे हो ना. हो, ती जेवून आईकडे पण जाणार. आई म्हणजे माझी मम्मा, म्हणजे मम्मी, ती इथे सेम फ्लोअरला आहे. तर ऍक्च्युली तो तुम्हाला पॅकेट खाली होते मग मी खाली जायची झोपायची. आता तू मोठी झाली ना. तर हा बॉक्स तुम्हाला दिसतोय ग्रीनिश, तर ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हा बच्चू, ते दाखवायचंय. वेट, श्रीशा माझी डायरेक्ट गेली. तर आता तुम्ही व्हिडिओ दाखवते तुम्हाला काय आलंय. आणि आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला गटारी स्पेशल, मी आज चिकन आणि वडे करणार आहे, तर त्याची रेसिपी पण मी या व्हिडिओमध्ये मी टाकेन. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता मला काय आलंय ते गिफ्ट आपण पहिलं अनरॅप करूया आणि बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्या आहात ना? तर आजचा व्हिडिओ खूप लेट आहे, ऑलरेडी श्रावणाला सुरुवात झाली आणि हा व्हिडिओ गटारी स्पेशल आहे. तो गटारी संपून म्हणजे श्रावण सुरू होऊन 4-5 दिवसांनी मी पोस्ट करते. तर आज आम्ही बनवतो आहे चिकन वडे. तर चिकन वड्यांसाठी मी हे भाजणीचं पीठ घेतलं आहे, थोडं गव्हाचं पीठ आहे, थोडं चण्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे मी. आणि त्याच्यासाठी हे मी भाताची आणि कांद्याची पेस्ट थोडं पाणी घालून तयार केले. माझी मम्मी अशी करते, तर तिचं कारण यामागचं असं आहे की त्याच्याने वडे छान लुसलुशीत आणि नरम होतात, कडक नाही होत. तर इथे मी पीठ मळून घेतलं आहे, थोडं गरम पाणी टाकून गरजेनुसार मी पीठ मळून घेतलं आहे. तर त्याच्याबरोबरच मी आता चिकनसाठी लागणाऱ्या गोडा मसाल्याची तयारी करते. तर इथे मी 3 कांदे चिरून घेतलेत आणि ते मी भाजायला टाकले आहेत तव्यामध्ये आणि थोडं तेल टाकून घेतलं. आता याच्यामध्ये मी लसूण, जवळजवळ 7-8 लसूणच्या बाकड्या आहेत आणि 1 ते 1.5 इंच आलं आहे, ते सुद्धा मी त्याच्याबरोबर भाजून घेते. आणि हा मसाला छान लाल होईपर्यंत, कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही बघताय कांदा छान परतला आहे, गोल्डन झाला आहे. तर ह्याच्यामध्ये मी शेवटी गरम मसाला ॲड करते, त्याच्यामध्ये धणे, त्यानंतर तमालपत्र, हिरवी वेलची, त्यानंतर लवंग, काळी मिरी, असं मी गरम मसाला टाकला आणि तो लगेच काढून घेतला आहे. आता इथे मी ओल्या खोबऱ्याच्या फोडी केल्या आहेत, काप केल्या आहेत आणि ते भाजून घेतले आहेत. आणि शेवटी सेम ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकले, जेणेकरून ती काळी होऊ नये. आता मी लगेच काढून घेतलं आहे. तर इथे माझा मसाला रेडी आहे भाजून. आणि ते मसाला काढल्यानंतर आता मी इथे चिकनला फोडणी घालून घेते. तर त्यासाठी मी तेल टाकलं आणि तेलात 4-5 लसूण चांगलं ठेचून टाकलं आणि 1 तमालपत्र, कांदा 1. आणि आता त्याच्यामध्ये कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले, जवळजवळ 1.5 चमचा. आणि ती परतून थोडा उग्रपणा गेल्यानंतर त्याच्यामध्ये मी घरचा लाल मसाला, आगरी मसाला आणि हळद अशी टाकून छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता मी 1/2 किलो हे चिकन घातलंय, चिकन छान धुवून वगैरे ठेवलेलं, तर ते चिकन घातलंय आणि त्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचंय. आणि आता हे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. तर आता इथे मी ताट ठेवलं आणि ताटामध्ये पाणी घालून घेते, हे साधं पाणीच आहे. तर इथे मी 5 ते 7 मिनटं चिकन शिजवून घेणार आहे. आणि इथे मी बाजूलाच मसाला वाटून घेते, जो भाजलेला आपण कांदा खोबऱ्याचा. तर आता जवळजवळ 7-8 मिनटं झालेत मी बघते चिकन शिजलंय का. तर आता तुम्ही बघताय छान चिकनला पाणी सुटलं आहे, छान उकळे आले आणि चिकन शिजत आलं आहे. तर याच्यामध्येच आता मी ते ताटातलं पाणी ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर मी गरम पाणी जे वड्यांचं पीठ मळायला तयार केलेलं, तर ते पाणीसुद्धा आता मी याच्यात ॲड करते. म्हणजे मला जेवढी जितकं पातळ रसा बनवायचं आहे किंवा जितकं जाड बनवायचं आहे, थिक ठेवायची ग्रेव्ही, त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी टाकलं आणि इथे तो मसाला वाटून रेडी आहे कांदा खोबऱ्याचा. तर आता जेवढा मला हवा आहे तेवढा मसाला मी याच्यामध्ये ॲड करते आणि पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवून आता जवळजवळ 10-1 मिनटासाठी मी चिकन शिजायला ठेवते. आता बघते 10 मिनटाने मी ताट काढलं आणि चिकन छानपैकी शिजलं आहे, त्याला मसाला पण मस्त लागला आहे आणि छान रंग सुटला आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि थोडं हलवून पुन्हा 1-5-7 मिनटं मंद आचेवर मी चिकन शिजवून देणार आहे. आणि इथे मी बाजूलाच वड्यांची तयारी करते. कढईमध्ये छानपैकी मी तेल टाकून घेतलं आहे आणि इथे मी पोलपाट, त्याच्यावर दुधाची पिशवी, जेणे वडे थापायला, इथे पाणी आहे आणि इथे वड्यांचं पीठ. तर पाणी यासाठी की हाताला पीठ काढताना चिटकू नये आणि थापताना सुद्धा वडे. तर इथे मी छोटा गोळा टाकून बघितला आहे, तेल शिजलं, सॉरी गरम झालं आहे का,
तर आता मी वडे थापायला सुरुवात करते. पीठ वडे थापताना पीठ मी जवळजवळ 3 तास ठेवलेलं ते पीठ भिजवून, तर ते नंतर थोडं ड्राय होतं, तर थोडा एक ओल्या हाताचा थापका त्याच्यावर मारायचा पिठावर. तर आता मी इथे वडा थापून घेतला आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वडा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तर बघता तुम्ही दोन्ही साईडनी वडा छानपैकी तळून झालेला, हा सुद्धा वडा बघता किती टम्म फुगला आहे. तर अशा प्रकारे मी सगळे वडे आता इथे मी तळून घेते आणि तुम्हाला फायनल डिश माझी दाखवते. तर अशा प्रकारे इथे माझं चिकन वडे गटारी स्पेशल विथ काकडी लिंबू मिरची आणि कांदा रेडी आहे. तर आजची माझी रेसिपी आणि डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर आत्ता आपण इथे मला जे गिफ्ट आलं आहे इंस्टाग्रामच्या मोमेंटाईन या पेजकडून, तर ते आपण आता अनपॅक करूया. ते गिफ्ट नक्की काय आहे हे तुम्हाला श्रीषा दाखवेल. तर चला मग बघूया आपण हे गिफ्ट नक्की काय आहे. मी श्रीषाला तशी खूप उत्सुकता आहे गिफ्टची, तर आपण आता ते अनपॅक करूया. येस, तर हा अशा प्रकारे मोमेंटाईनचं गिफ्ट मला आलं आहे. तर याच्या बॉक्सवरूनच तुम्हाला कळत असेल की हे नक्की काय असावं. तर मी इंस्टाग्रामवर असे गिव अवे गिफ्ट गिव अवे कॉन्टेस्ट खेळत असते, तर त्यातून मला हे गिफ्ट आलं आहे. तर माझी श्रीषा त्याला अनपॅक करते. श्रीषा बघू. येस, तर अशा प्रकारची ही हो सोना वेट अशी ब्युटिफुल, अरे हा थांब, तर अशा प्रकारची अशी ब्युटिफुल अंगठी आले. तर आता माझी श्रीषा ती ओपन करून दाखवते. पचू कर कसं करतात दाखव, तू घालून दाखव, घालून दाखव किती छान आहे. येस, शो मी योर फिंगर. वाव, सी किती छान आहे ही अंगठी, तुम्ही बघताय. आणि ब्लू वाला पण छान आहे. तर ही अशा प्रकारची अंगठी आणि ना मम्माची आहे, मी घालू शकते. तू घालू शकते ना. आणि ना ह्याच्यावर हार्ड पण येतो का? काय हार्ड हार्ट आहे याच्यावर. हार्ड आहे आणि फूल दाखव दाखव. हार्ट आणि फूल, हा आहे बघा. तर हे हार्ट आहे, हार्टला हार्ड म्हणते श्रीषा माझी, आणि फुल. आणि ही 9 to 5 सिल्वर रिंग आहे, ऍडजस्टेबल रिंग आहे. काय मेहंगी बच्चू, हे काय गिफ्ट आहे ना. सो गिफ्ट महंगा आणि स्वस्त नसतं. ओके, तर बोल गिफ्ट आहे खूप छान आहे. गिफ्ट आहे खूप छान आहे. त्यांना बोल तुम्हाला पण आवडलं का असं विचार सगळ्यांना. आवडलं तर ओ माय गॉड. तर चला मग आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय.